नमस्कार, मी मृणाल दुसानीस आणि खूप 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 दिवसांनी आपण भेटतोय, म्हणूनच खास तुम्हाला भेटायला मी आले आहे लोकमत फिल्मीवर. एक धमाल सेगमेंट घेऊन आले कलाकारांचं स्लॅम बुक. माझं पूर्ण नाव मृणाल बाळकृष्ण दुसानीस असं आहे आणि लग्नानंतरचं आता माझं नाव आहे मृणाल नीरज मोरे. 20 जून माझा वाढदिवस असतो, माझी पूर्ण बर्थ डेट 20 जून 1988 अशी आहे. पहिल्या ऑडिशन असं नाही पण हो, म्हणजे 2006-2007 मला वाटतं मी ऑडिशन दिली होती. TRP नावाचा एक शो तेव्हा ETV यायचा, ते रटाळ प्रोग्राम नावाचा, आणि त्यात मी तेव्हा सोनपरी नावाची सिरियल यायची, त्याचं आम्ही विडंबन केलं होतं मौनपरी. तर ती मौनपरी मी होते 2006-2007 गोष्ट. माझ्यासाठी पहिलं प्रोजेक्ट तर हेच होतं, पण खऱ्या अर्थाने मला ओळख मिळाली ती माझ्या प्रियाला प्रीत कळेना या शोमध्ये. पहिलं ऍक्टिंग पेमेंट मला मिळालं होतं 700 रुपये. हो, 700 रुपये. मला नाही आठवत मी त्या पेमेंटमधून काय घेतलं. माझ्यासाठी मला संधी मिळाली आणि काम करायला मिळालं, खूप तेच खूप होतं. आणि मी मला वाटतं ते सगळे पैसे माझ्या बाबांना दिले होते, तेच होते माझ्याबरोबर. त्यामुळे मी माझ्या खर्चातून पहिल्यांदा एक 4-व्हीलर घेतली, ती टाटा मांझा, जी अजूनही माझ्याकडे आहे. केलेल्या कामांपैकी 2 कॅरेक्टर्स मला माझी स्वतः प्रचंड आवडली. ती म्हणजे एक मी नाटक केलं होतं आमच्यावर कोण प्रेम करणार, तर त्यातली ती मी रिप्रेझेंट केली होती आणि ते माझं आवडतं कॅरेक्टर. आणि त्यानंतर मी केलेलं तू तिथे मी मधलं माझं काम मला खूप आवडलं, मंजिरी. ड्रीम रोल खरं सांगू का, असं मी काहीच प्लॅन केलेलं नाही आहे. माझ्यासाठी मला मिळालेला प्रत्येक रोल हा माझा ड्रीम रोल आहे असं समजूनच मी करण्याचा प्रयत्न करते. पण तरीही मला ग्रे शेड करायला आवडेल, निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करायला आवडेल. आणि अदरवाईज मला अशी एक स्त्री रिप्रेझेंट करायची आहे जी खूप स्ट्रॉंग असेल आणि तिच्या विल पॉवरने आणि तिच्या थिंकिंग प्रोसेसने ती तिच्या अवतीभवतीची परिस्थिती बदलू शकेल, अशी स्ट्रॉंग लेडी मला प्ले करायला आवडेल. फेवरेट कोस्टार माझे सगळेच, माझे जे कोस्टार्स आहेत ते माझ्यासाठी फेवरेट आहेत, बिकॉज आमच्या टीमवर्कमुळे आणि आमचं पेअर, कुठलाही माझा शो घ्या, माझं पेअर हे लोकांना आवडलं आहे. तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांनी त्याला पसंतीची पावती दिली आहे. सो असं कोणी एक पर्टिक्युलर नाही आहे, माझ्यासाठी सगळेच माझे फेवरेट कोस्टार्स आहेत, कारण अदरवाईज आमचे शो एवढे प्रेक्षकांच्या पसंतीच उतरले नसते. सो मी जर ॲक्ट्रेस नसले असते तर मी जर्नलिझम करत असले असते, कारण की मला आठवतं जेव्हा मला पहिलं प्रोजेक्ट मिळालं तेव्हाही मी जॉब करत होते जर्नलिझम, म्हणजे तेव्हा मी महाराष्ट्र टाईम्समध्ये इंटर्नशिप करत होते आणि मी खूप सिरियस होते ह्या प्रोफेशनबद्दल, जर्नलिझमबद्दल. सो कदाचित मी आज जर्नलिस्ट असले असते.